नमस्कार, मी सचिन देसाई. मी सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम करतो. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय असा दिवस आहे आणि योगायोगही म्हणावा लागेल, कारण नुकतंच एक स्टेट लेवलचा पुरस्कार मला जानेवारी महिन्यामध्ये मिळालेला होता, शिक्षण माझा वसा, आणि लगेचच हा दुसरा मला स्टेट लेवलचा पुरस्कार मिळतो आहे. म्हणजे असं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की हा इतका मोठा पुरस्कार आपल्याला मिळू शकेल. आणि ज्यावेळी भूषण कुलकर्णी सरांचा फोन आला त्यावेळी खरोखर खूप आनंद झाला की या टॉप 10 स्पर्धेमध्ये आपली निवड झालेली आहे. खरं म्हणजे या टेक्नोसेवीच्या फील्डमध्ये खरं म्हणजे इंटरेस्ट निर्माण होण्यामध्ये या नॉलेज ब्रिजचं माझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे, कारण माझ्या इंटरेस्टची सुरुवात सरांच्या ट्रेनिंगपासूनच झालेली आहे. म्हणजे मी नॉलेज ब्रिजचाच विद्यार्थी आहे आणि व्हिडिओ निर्मिती कशी करावी किंवा त्यातील आनंद कसा आपल्याला मिळवता येईल हे सगळे मी या नॉलेज ब्रिजच्या अनेक प्रशिक्षणामधूनच शिकलेलो आहे. आणि खरोखर नॉलेज ब्रिज हे नाव मला पहिल्यापासून सार्थक वाटते की एक ब्रिजप्रमाणे या संस्थेनं काम केलेलं आहे, एक दुवा साधलेला आहे, अनेक अज्ञात लोकांना या ज्ञानाकडे ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये डिजिटल स्कूल भरपूर झालेले आहे. देशाचा विचार केला तर आज आपलं स्टेट डिजिटल स्कूलमध्ये नंबर 1 आहे. यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर या नॉलेज ब्रिजचा आणि भूषण कुलकर्णी सरांचा आहे. भूषण कुलकर्णी सर काय प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, परंतु त्यांनी एका म्हणजे बीप्रमाणे काम केलेले आहे की त्यांनी आपल्यासारख्या अनेक हजारो हात तयार केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि एक मी थोडक्यात असं म्हणायचं झालं की आपण शिक्षणाचा प्रसार करत असताना कर्मवीर अण्णांचं उदाहरण देतो की त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला, तर या तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे खऱ्या अर्थानं भूषण कुलकर्णी सर हे अण्णाच आहेत. म्हणजे जसं कर्मराव भाऊराव पाटलांनी एक वटवृक्षाप्रमाणे शिक्षणाचा प्रसार केला, तसं या तंत्रज्ञान म्हणजे व्हिडिओ निर्मिती असेल किंवा तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याचं काम हे भूषण सरांनी केलेलं आहे. आणि नक्कीच ते आमच्यासाठी अण्णा आहेत आणि अशा पद्धतीचं म्हणजे आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली, प्रमोट केलं. त्याचबरोबर आमच्यातले जे चांगले शिक्षक आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी किंवा त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी अशी एक चांगली स्पर्धा ठेवली, याचा सुद्धा आम्हाला आनंद होतो आहे आणि त्यामध्ये आम्हाला भाग घेता आला. आणि विशेष म्हणजे पुरुषोत्तम भापकर साहेबांचं म्हणजे कधी भेट पण झाली नव्हती, ओळखही नव्हती, तर एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या हस्ते आमच्या या लोकांचा सत्कार केला त्याबद्दल सर्वजण खूप आनंदी आहेत. आणि नक्कीच या पुरस्कारातून आम्हाला पुढं काम करण्याची प्रेरणा मिळेल. सर्वांनीच खूप चांगलं काम केलेलं आहे आणि एक आतापर्यंत निर्मिती करण्याचं म्हणजे व्हिडिओ निर्मिती करण्याची चळवळ ही सुरूच आहे, तर आणखी यामध्ये अधिक प्रेरणा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा नॉलेज ब्रिज संस्थेचं आणि सर्व टीमचं आभार व्यक्त करतो आणि आमची या स्पर्धेमध्ये टॉप 10 निवड केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो.